फ्रेंड्स, वेलकम बैक टू मैजिकल परी। तर आज आपण बघणार आहोत युरोप मधले क्रिसमस मार्केट। युरोप मध्ये क्रिसमस खूप मस्त सेलिब्रेट होतो। युरोप मधल्याच वेगवेगळ्या देशांमध्ये क्रिसमस मार्केट लागतं। तर आज मी दाखवतेय तुम्हाला पोलंड मधले पोझनान मधले क्रिसमस मार्केट। साधारण 1-1.5 महिना इथे क्रिसमस मार्केट लागतं। जशी आपल्याकडे जत्रा भरते ना, तसे इथे क्रिसमस मार्केट असतं। वेगळे वेगळे स्टॉल्स असतात आणि छान डेकोरेशन केलेलं असतं। लहान मुलांसाठी इथे वेगळे वेगळे खेळ पण असतात। ही बघा रेंडियरची गाडी। या वेगळ्या वेगळ्या स्टॉल्स वर लोकल फूड खायला मिळतं। वेगळे वेगळे आकाश पाळणे असतात इथे। हा आहे लाकडी वस्तूंचा स्टॉल। खूप खूप सुंदर सुंदर खेळणी आणि उपयोगी वस्तू आहेत इथे। इथे वेगवेगळे खेळ खेळायला खूप गर्दी असते। पोझनानचं हे क्रिसमस मार्केट ओल्ड टाउन मध्ये आहे। आम्ही देखील या उंच पाळण्यात बसलो। वरून तर खालचा व्ह्यू खूप छान दिसत होता। ती बघा बाजूने ट्राम पण जातीये। खूप मजा आली आम्हाला इथे। सूर्यास्ताचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय ना। खालची लाइटिंग किती सुंदर आणि छान दिसतीये ना। जसं जसं अंधार होत जातो तसे इकडची लाइटिंग खूप छान दिसतात। क्रिसमस ट्री तर अप्रतिम सजवला आहे इथे। फार लांबून इथे लोक बघायला येतात मार्केट। हे क्रिसमस मार्केट म्हणजे युरोपचे एक महत्त्वाचे अट्रॅक्शन आहे। क्रिसमसचा हा सीझन युरोप मधला बेस्ट सीझन असतो। छान थंडीत हे क्रिसमस मार्केट एन्जॉय करायला खूप मजा येते। इथे क्रिसमसच्या निमित्ताने रामला सुद्धा लाइटिंग केली जाते। किती अमेझिंग दिसतीये ना। कधी कधी या ट्राम मध्ये सांता क्लॉस पण बसला असतो। तर कसं वाटलं तुम्हाला हे पोझनानचे क्रिसमस मार्केट, मला नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। बाय बाय।